नवी कामठी भागात जलशुद्धीकरण संयंत्राचे लोकार्पण, CSR निधीतून आणखी 25 जलशुद्धीकरण संयंत्र. नागपूर कामठी मानवी शरीरास अपायकारक आजार हे दूषित पाण्याने होतात. नागरिकांना आजार होऊ नयेत यासाठी शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी शासनाची असून राज्यात विविध ठिकाणी शुद्ध पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्र उभारली जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नवी कामठी भागातील कुंभारे कॉलनी येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत शुद्ध पाणी जलशुद्धीकरण केंद्र उभारणीत सहकार्याबद्दल DIGO कंपनी लिमिटेड UK अधिकारी शुभ्रतो गीत, अवंती शंकर नारायणन, संगीता ठकराल, शुभ्रतो बॅनर्जी तसेच अभिषेक, नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, भाजप शहर अध्यक्ष विवेक मंगतानी, नगरसेवक प्रतीक पडोळे, छोटू वानवटकर, संध्या रायबोले, सुषमा सिलाम, स्नेहलता गजभिये, दीपक सिरिया, अजय कदम, दीपांकर गणवीर, कमल यादव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्रात यशस्वी संचालन करणाऱ्या 5 निवडक महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष भात्रा, राजेश खंडेलवाल, सचिन पाटील यांनी सहकार्य केले. महावॉइस करिता शरद नागदेवे सह नितीन रावेकर, नागपूर. बिस्लरी का पानी फिल्टर पानी मिलना चाहिए, ये भावना है और ये भावना पूरा करने का काम प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में जनता को अच्छा पानी मिलना चाहिए. स्वच्छता अभियान का सबसे बड़ा काम अगर किसने किया है तो DIGO ने किया है, इसलिए मैं उनका बहुत बहुत इस टीम का आभार व्यक्त करता हूँ.